अभ्यासाच्या नावाखाली संशोधनाच्या नावाखाली अमेरिकेच्या विविध विद्यापीठांमध्ये हिंदू धर्म आणि हिंदू विचार याचं कसं भयानक विकृत प्रेझेंटेशन मांडणी केली जाते अत्यंत पद्धतशीरपणाने हिंदू द्वेषाची पेरणी कशी होते आहे प्लीज सुद्धा सर्वांची जी वैचारिक गुलामी आहे की काय तो अभ्यास काय ते नवं संशोधन काय ते नवे विचार सगळे पश्चिमेकडनं येणार विशेषतः अमेरिका आपण फक्त ते घ्यायचे आणि मेंदूची वृत्तीची गुलामी बाळगून आपला अभ्यास करायचा मी जे पुस्तक मध्यवर्तीतून तुमच्याशी गप्पा मारतोय त्याचं नावच आहे अकॅडमिक हिंदू फोबिया तर हिंदू फोबिया म्हणजे हिंदू द्वेष आणि त्याची पद्धतशीर पेरणी शिक्षणाच्या जगतात सुद्धा कशी होतीय अमेरिकेत होतीये आणि तिथून ती भारतात पण आणली जातीय आणि भारतातले डावे या अमेरिकेतल्या हिंदू द्वेषाच्या बेरणीला कशी मदत करतायत यावरचं हे पूर्ण पुस्तक आहे आपली जवळजवळ एक मालिका चालू आहे एक मूळ मध्यवर्ती विषय ठेवून गप्पा मारण्याची त्याला निमित्त आहे राजीव मल्होत्रा यांचं अगदी अलीकडे प्रकाशित झालेलं नवं पुस्तक स्नेक्स इन गंगा त्या स्नेक्स इन गंगामध्ये भारताच्या शत्रू असलेल्या अनेक शक्ती भारतीय संस्कृतीवर एकावेळी अनेक दिशांनी कसा व्यवस्थित पद्धतशीर हल्ला चढवतायत त्याला भारताच्या आतून सुद्धा पाठिंबा आहे आणि या सांस्कृतिक संघर्षाचं वैचारिक केंद्र अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठात आहे याविषयी सातशे आठशे पानांचा ग्रंथ राजीव मल्होत्रा आणि त्यांच्या सहकारी विजया विश्वनाथन यांनी मांडला ते घेऊन मी तुमच्याशी गप्पा मारतोय आणि वाचनाच्या अभ्यासाच्या चिंतनाच्या माझ्याही पद्धतीमुळे त्याशी एक सूत्र ती एक मालिका धरून मग मी पण काही वाचतोय विचारतो सततच चालू असतो मी म्हणालो मागच्या एका सत्रात तसं की मेंदूत धुमसणारा भारत घेऊन म्हणून आजही तशाच गप्पा पुढे आपल्या चालू राहणार आहेत कारण ते स्नेक्स इन गंगा हे पुस्तक इतकं महत्त्वाचं आहे कव्हरवरच राजीव मल्होत्रांनी ब्रेकिंग इंडिया टू असं नाव दिलं आहे आणि तुमच्या कदाचित लक्षात असेल की मागच्या एका भागामध्ये मी फक्त त्या मूळचं ब्रेकिंग इंडिया सुमारे बारा तेरा वर्षापूर्वी प्रकाशित झालेलं त्याविषयी बोललो मधल्या बारा वर्षामध्ये हे भारतीय संस्कृतीवरचं आक्रमण अनेक अंगांनी पुढे सरकले धोके वाढलेत म्हणायचं तर दुःखात सुख एवढंच आहे की आता भारत देशाला भारतीयांनाही जाग येऊ लागली आहे आणि त्या वैचारिक सैद्धांतिक सांस्कृतिक आक्रमणाला तितक्यात समर्थपणे वैचारिक सांस्कृतिक साहित्यिक इत्यादी उत्तर भारत भारताच्या संस्कृतीच्या वतीने मांडलं जाऊ लागले तसं म्हणाल तर हा एक मुळचा योगी अरविंद यांनी पण मांडलेला सिद्धांत की विविध संस्कृतींचा एकमेकांशी संघर्ष चालू असतो आणि आपलं अवकाश आपलं स्पेस आपलं क्षेत्र आपला प्रभाव वाढवण्यासाठी प्रत्येक संस्कृती प्रयत्न करत असतेच तेव्हा भारतीय संस्कृतीची इच्छा असो अगर नसो वस्तुस्थिती आहे की या संस्कृतीवर विशेषतः गेली बाराशे वर्ष सातत्याने भीषण भयानक आक्रमण होत राहत आहेत त्या आक्रमणांचं तेव्हाही आणि आजही उद्दिष्ट आहे की मुळची जिला भारतीय संस्कृती म्हणतात ही समूळ उखडून काढून आक्रमकांना त्यांची जी संस्कृती वाटते तिची स्थापना करणे योगी अरविंद यांनी फार छान मांडून ठेवलंय की भारताचा विश्वाला संदेश एकात्मतेचा आहे सार विश्व एक आहे एक एकमेकावर अवलंबून आहे एकमेकाशी जुळलेलं आहे हा विश्वाच्या कल्याणाचाच विचार पण त्या विचाराचं जगणं आणि वाढणं यासाठी सुद्धा या संघर्षामध्ये आपल्याला सक्रिय असायला पाहिजे खरंच हे सगळं बोलणं ऐकताना किंवा विचार करताना तुमच्यातल्या कोणाला वाटलं की आपण भारतीय संस्कृती जरा खोलात जाऊन समजावूनच घ्यायचा प्रयत्न करूयात तर मी आज मनात असलेला विषय आपल्या चालू गप्पा यांचा ठरलेला परीघ हा लक्षात घेऊन योगी अरविंद यांचं फाउंडेशन्स ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन हे पुस्तक एकदम शंभर टक्के त्याची शिफारस करेन भारत काय आहे भारतीय संस्कृती काय आहे आणि ती अशी मानवी जीवनाच्या सर्व अंगांनी फुललेली तिचा अर्थ अन्वयार्थ काय तिचं शक्तीस्थान काय काळाच्या ओघामध्ये ती कधी कमी पडली असेल तर कुठे पडलीन आता पुन्हा तिला संपन्न रूप द्यायला आपण काय केलं पाहिजे सगळंच्या सगळं या फाउंडेशन्स ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन या पुस्तकामध्ये आहे कधीतरी फक्त ह्या पुस्तकावर तुमच्याशी गप्पा मारित पण तूर्त एवढं सांगून पुढे सरकतो सा की योगी अरविंद यांनी ह्या पुस्तकामध्ये भारतीय संस्कृतीचं असं सर्वांगांनी दर्शन म्हणजे मी त्याला नुसतं थ्री सिक्स्टी डिग्री नाही म्हणतोय किंवा आपल्या भारतीय पद्धतीने दहा दिशांनी म्हणतात आठ नाही दहा आणि दिशा चार तर त्याहून नाही म्हणजे केवळ पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण नाही आहे तर आपल्या भारतीय विचारात आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य सुद्धा येतात आणि याच्यावर नाही आहेत और्व आणि उदिच्य म्हणजे ज्या प्लेनवर आपण उभे होत त्याचं वरचं आकाश आणि त्याच्या खालचंही दहा दिशांना मराठीमध्ये सुद्धा अनेकदा आपण सहज बोलताना की त्याची कीर्ती दहा दिशांना दुमदुमू लागली तुमच्या आलंय का मनात कधी की हे दहा दिशांना कुठून आलं तर ते इथून आलं असा योगी अरविंद यांनी फाउंडेशन्स ऑफ इंडियन सिव्हिलायझेशनमध्ये दहा दिशांनी भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवले की इथलं नृत्य इथल्या विविध कला की ज्यामध्ये चित्रकला येते शिल्पकला येते नाट्य संगीत शासन प्रशासनाचा सिद्धांत आंतरराष्ट्रीय संबंधांचा सिद्धांत अर्थव्यवस्था साहित्य काव्य असं सर्व अंगांनी त्यांनी भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवलेलं आहे पण हे निश्चित आहे की त्यावर सतत लष्करी आक्रमणं पण चालू आहेत आणि तितकीच गंभीर म्हटली पाहिजेत अशी वैचारिक सैद्धांतिक आक्रमणंसुद्धा आजच्या तारखेला सुद्धा चालू आहेत माझे असे सहज प्रवास वगैरे जरी चालू असले तरी वेळोवेळी ठिकठिकाणच्या थीक पुस्तकांच्या दुकानात जाणे हा पण माझा एक आवडता छंद आहे अगदी पुण्यामध्ये कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना वावरताना सुद्धा वेगवेगळी पुस्तकांची दुकानं ठरली आहेत हल्ली थोडी दुकानं बंद पडायला लागली कारण एक म्हणजे पुस्तकं आता सगळी घरबसल्या नेटवर पाहता पण येतात ऑर्डर पण करता येतात घरबसल्या हातात पण मिळतात आणि आता तर किंडल किंवा वेगवेगळी वाचनाची सॉफ्टवेअर तर तुमच्या आयपॅड किंवा टॅबवरच सगळी पुस्तकं मी हे सगळे प्रयोग केलेत तरी अंतिमता माझा स्वतःकरता निष्कर्ष आहे की असं पुस्तक घेऊन वाचण्याचा ते वाचताना महत्त्वाच्या मुद्द्यांवरून अंडरलाईन करण्याचा किंवा ते वाचताना आपल्या मनात येणारे विचार तिथे नोंदवून ठेवण्याचा जो विलक्षण एक आनंद आहे तो काही वेगळाच आहे मी हे मान्य करतो की कदाचित हा माझा माझ्या लहानपणापासून असलेल्या सवयींचा परिणाम असेल ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड नव्या पिढीच्या वाचनाच्या पद्धती वाचनाच्या सवयी कदाचित वेगळ्या असतील पण अगदी परवा सुद्धा उदाहरणार्थ पुण्यातली वेगवेगळी पुस्तकांची दुकानं त्यांच्याशी माझी वैयक्तिक ओळख आजही आहे आणि त्यांच्या दुकानात जर एखादं नवं पुस्तक आलं तर ते मला फोन करतात की अविनाश जी नवी क्वार्टर आली आहे ही उपमा मला आवडत नाही हा ती उपमा कारण मला दारूशी संबंधित काही हल्ली त्याचाही बोकाळणं चेकाळणं इतकं वाढत गेलेलं आहे की माझ्या डोक्यामध्ये त्याची तीव्र तिडीक आहे मुख्य म्हणजे काळजी आहे पण हे पुस्तकाचे दुकानाचे प्रमुख जे स्वतः त्यांचं वाचन भरपूर ते गमतीमध्ये हसून फोन करायचे की नवी क्वार्टर आली आहे पुन्हा सांगतो की उपमा जरी मला आवडत नसली तरी वाचन म्हणजेच ज्ञान साधना ही माझी पण नशा ती त्यांची पण नशा आणि मग दारुड्या माणसाचे पाय पगाराच्या दिवशी जसे दारूच्या गुत्त्याकडे वळतात किंवा दारुडा माणूस त्याच्या कामासाठी रस्त्यावरनं सहज चालत चाललेला असला पण शेजारी दारूचा कुत्ता आणि त्याचा वास नाकावर आला तर ते त्याला राहवत नाही दोरीनी कुठल्या तरी बांधून ओढल्यासारखा तो त्या दुकानाकडे ओढला जातो तसं माझं पुस्तकांचं सुद्धा होतं त्यामुळे सहज फावला वेळ मोकळा वेळ किंवा काही वेळा ठरवून किंवा काही वेळा फार दिवसांमध्ये पुस्तकांच्या दुकानामध्ये गेलो नसलो तर अरेच्छा आपण फार दिवसात गेलो नाही हो, पुस्तकांच्या दुकानात असं म्हणूनही मी जातो प्रवासात आता गेले दोन दिवस दिल्लीत होतो तर विमानतळांच्यावर पुस्तकांची दुकानं असतात आणि जर विमानतळावर पुस्तकाचं दुकान नसेल तर माझ्या लेखी तो कंडम विमानतळ असतो युसलेस विमानतळ असतं सगळीकडे भले भले प्रचंड मोठे मॉलसुद्धा उभे राहायला लागलेत पहा आणि असे डोळे दिपून जाणारे चकाचौंध असं भौतिक वैभव तिथे असतं मला अत्यंत आनंद वाटतो की त्यातल्या एकाही गोष्टीकडे माझं लक्ष वेधलं जात नाही मला त्याचं जरासुद्धा आकर्षण वाटत नाही त्या सगळ्यामध्ये पुस्तकांचं दुकान कुठे आहे आणि मॉलमध्ये जर पुस्तकाचं दुकान नसेल तर माझ्या लेखी तो मॉल पण युजलेस आहे जसं घरामध्ये पुस्तकांनी भरलेले कप्पे आहेत का हे त्या घराच्या सुसंस्कृतपणाचा निर्णायक पुरावा मानायला लागेल मी म्हणेन की घरामध्ये देवघर असणं जसं जितकं पवित्र तसं तितकं पवित्र आहे पुस्तकांचा संग्रह आणि कप्पे त्या पुस्तकांनी भरलेले असणं आपण फेसबुकवर जे स्क्रोलिंग करत राहतो त्यात काही चांगली चांगली वाक्य येतात ना एक फार छान वाक्य माझ्या लक्षात आहे की ते मुळच्या इंग्लिशमध्ये पण त्याचा काहीसा अर्थ किंवा त्या वाक्यात हे म्हणलं होतं की आई माझ्या आईनी मला एक फार मोठं शहाणपण शिकवलं की ज्यांच्या घरचा टी व्ही पुस्तकाच्या कपाटापेक्षा मोठा आहे त्यांच्यापासून सावध रहा की घरचा टी व्ही पुस्तकाच्या कपाटापेक्षा मोठा हो असं पुस्तकांचा संग्रह वैभव आहे विचार हे वैभव आहे तर असाच वावरत असताना सहज थोड्या मोकळ्या एका वेळी विमानतळावरच्या पुस्तकांच्या दुकानात मी सहज पाहत होतो नवी कोणती आली आहेत अलीकडच्या अनेक वर्षांमध्ये माझं वाचन मुख्यत आता नॉन फिक्शन या प्रकारातलं अधिक अधिक झाले तुलनेने थोडा आता फिक्शन कथा कादंबऱ्यांकडे मी थोडासा कमी वळतो त्यातले काही लेखक का आहेत त्यांच्यावरही गप्पा मारीन तुमच्याशी की त्यांचं आलं तर मी आवर्जून ते जरूर वाचतो पण अशी नजर फिरवत असताना एका पुस्तकाने माझं लक्ष वेधून घेतलं त्या पुस्तकाचं नाव होतं हिंदूज अँड अल्टरनेटिव्ह हिस्ट्री असा सणसणीत ठोकळा होता पण नाव सुद्धा वाचताना मला विशेष वाटलं की अरे वा कोणीतरी हा जगामधला सुद्धा एक मुख्य धर्म मुख्य समाज त्याचा समग्रपणे अभ्यास करून काही मांडत आहे म्हणून मी कप्प्यातनं ते सहज पुस्तक उचललं अमेरिकेतल्या हिंदू धर्माच्या तज्ज्ञ म्हणवल्या जाणाऱ्या वेंडी डोनिजर यांचा तो ग्रंथ पहिल्यांदा मला त्याचंही कौतुक वाटलं की विशेष आहे की अमेरिकेमध्ये हिंदू धर्माचा इतका गांभीर्याने अभ्यास केला जातो आहे त्याच्या अमेरिकन महिला तज्ज्ञ आहेत आणि त्या त्यावर त्या असा आठशे पाणी सणसणीत असा ठोकळा असा ग्रंथ रचत आहेत म्हणून पदरचे पैसे खर्च करून मी तो ग्रंथ घेतला आणि वाचायला सुरुवात केली वाचायला सुरुवात केली तेव्हा मात्र पानामागून पान लक्षात येत गेलं कॅरेजच्या ह्या ग्रंथाचा हिंदू धर्म हिंदू समाज याविषयी बोलतानाचा टोन टिंगलीचा आहे उपहासाचा आहे हे लोक यांचा धर्म कसा फालतू आहे मागासलेला आहे अंधश्रद्धांनी भरलेलं आहे अशी टिंगल करणारा अनेकदा पातळी सोडून आणि तरी मुख्य म्हणजे असं अर्थाचा अनर्थ करणारा ट्विस्ट म्हणतात त्याला ट्विस्ट या बोटावरची थुंकी त्या बोटावर म्हणजे दावा करायचा की हिंदू विचारातूनच हा शब्द उचलला आहे पण त्याचा असा काहीतरी विचित्र विकृत करणारा अर्थ विशेषत सगळं संकल्पना ज्या आहेत या आणून लैंगिकतेशी जोडायचा मला असे धक्क्या मागून धक्के बसायला लागले माझ्या वाचनाच्याही पद्धतीनुसार वाचताना असं अंडरलाईन करत आणि वाचताना मन खुलं पाहिजे की संबंधित लेखक काय म्हणतं हे आधी आपण समजावून घेऊ आपल्या मनाचं भाष्य आपण नंतर त्यावर करू म्हणून मी असं अंडरलाईन करत गेलो आणि कित्येक ठिकाणी तर साध्या वस्तुनिष्ठ चुका सुद्धा आढळून आल्या की संस्कृत भाषांतर चुकीचे आहेत त्या मुळच्या संस्कृत शब्दांचे अर्थ काहीच्या काही लावलेले आहेत आणि त्यातून ते सगळं गाढ विकृतीकडे नेणारं की पुस्तकाचा मांडायचा प्रयत्न आहे की हा सगळा हिंदू धर्म हिंदू विचार कसामुळे विकृतीनेच भरलेला आहे आणि विकृत लैंगिकतेने भरलेलं आहे असं सगळं मांडायचं तरी माझ्या कर्तव्याचा भाग म्हणून चित्त शांत ठेवून मी ते वाचून पूर्ण केलं आणि त्या ग्रंथातल्या सगळ्या चुका आणि त्यांनी हिंदू धर्म हिंदू समाज हिंदू संस्कृतीची मांडणी कशी विकृत केली आहे हे नीट शास्त्रशुद्ध मांडणारं मी लेखन केलं आणि ते त्या त्यावेळी त्या प्रकाशितही झालं पण या वेंडी डोनिजर मानल्या जातात हिंदू धर्माच्या तज्ञ आणि अभ्यासक आणि किती तज्ञ आणि अभ्यासक तर मायक्रोसॉफ्टचा एक एन्सायक्लोपीडिया आहे ज्ञानकोश त्यामध्ये हिंदू धर्म याची नीट माहिती देणारा जो निबंध मांडायचा तो मायक्रोसॉफ्टनी मागितला या वेंडी डॉनिजर यांच्याकडे त्यांनी तो दिला तो सगळा विकृतींनी भरलेला आहे म्हणून आता अमेरिकेतच राहणारे एक माजी आय एस अधिकारी त्यांनी आय ए एसमधनं सुद्धा लवकर निवृत्ती घेऊन आपलं उरलेलं आयुष्य ज्ञान साधनेला वाहिलं ते असतात अमेरिकेमध्येच आणि ते सगळ्या हिंदू विचाराचे तज्ज्ञ मानले जातात अभ्यासक अरविंद शर्मा त्यांचं नाव त्या अरविंद शर्मांनी आणि या राजीव मल्होत्रांनी सर्व चुका वेंडी डॉनेजर यांच्या हिंदू धर्मावरचा तो लेख मायक्रोसॉफ्टच्या ज्ञानकोशातला त्या दाखवून दिल्या सुद्धा त्या विचारात घेतल्या आणि वेंडी डॉनेजर यांचा लेख ज्ञानकोशातनं काढून घेतला आणि अरविंद शर्मा यांनी मांडलेला आता तिथे आहे पण एका पद्धतशीरपणे हिंदू द्वेषाची पेरणी कशी होते आहे याविषयी माझे पण डोळे खाडकन उघडायला लागले आधी उघडे नव्हते असं नाहीये जाणवत होतं त्याचं केंद्र अमेरिकेत आहे हिंदू द्वेषाची ही पद्धतशीर पेरणी जगभर होते आहे तिला भारतामध्ये सुद्धा आधार आहे आणि स्वतःला विशेषतः डाव्या लेफ्टिस्ट मार्क्सिस्ट अशा म्हणवणाऱ्या किंवा ज्यांचं आपापलं कारण आहे हिंदू द्वेषाचं की ज्यांना ख्रिश्चन धर्माचाच प्रसार करायचा आहे इस्लामचा प्रसार करायचा आहे तो करताना मग हा हिंदू धर्म समाज याच्यावर टीका करायची कारण भारतातला अजूनही बहुसंख्यांक समाज तो आहे आणि त्या सगळ्या भल्या बुऱ्या खऱ्या खोट्या अभ्यासू किंवा विकृत अशा टीकेला हवा देणारे आधार देणारे ते मीडियात आहेत ते एंटरटेनमेंट इंडस्ट्री फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत ते शिक्षणात आहेत मागच्या वेळी नीरज अत्रींचं ब्रेन वॉश्ड रिपब्लिक यावर अगदी थोडक्यामध्ये बोलताना मी आपल्याच पाठ्यपुस्तकांमध्ये भारत देश त्याची संस्कृती त्याचा प्राचीन काळापासूनचा विचार हा कसा ट्विस्ट करून चुकीचा विकृत मांडला आहे असं तर मी तुमच्याशी थोडक्यात बोललोच होतो अशा ह्या जागतिक शक्ती आणि देशांतर्गत शक्ती पहा ते परिणाम कसा करतात माझे असेच एक आवडते लेखक मी त्यांचा आदर करतो गुरु दास नाव त्यांचं दास आधी वर्षानुवर्ष भारताच्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये होते पार एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आधीच्या काळात सुद्धा हे विशेषतः मी एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आधीच्या काळात सुद्धा हे वाक्य बोलण्याचं कारण की तो एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आधीचा काळ भारतातला मुख्यतः समाजवादी आर्थिक धोरणांचा आहे ती समाजवादी आर्थिक धोरणं कशी चुकीची होती त्यांनी भारताच्या विकासामध्ये कसे साखळ्या निर्माण केल्या हे गुरुशरण दास यांनी वेळोवेळी मांडलेलं आहे आणि अर्थव्यवस्था मोडून पडायची वेळ आल्यावर एक प्रकारच्या नाईलाजांनी म्हणा किंवा एक प्रकारच्या जागतिक दबावाखाली म्हणा आणि तो नाईलाज आणि दबाव वेळच्या वेळी लक्षात घेऊन ज्यांनी संकटाचं रूपांतर संधित केलं असे त्यावेळेचे पंतप्रधान डॉक्टर पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव आणि आता आर्थिक बदल करणं आवश्यक आहे ते ज्यांना समजतं त्यांना अर्थमंत्री म्हणून घेऊयात तर बोलवलेले डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जी पुढे अर्थव्यवस्थेला दिशा दिली पुढे त्यावर गुरुशरण दास यांची अनेक पुस्तकं आहेत ती एकाहून एक अप्रतिम आहेत तेव्हा माझ्या यादीमध्ये गुरुशरण दास यांचं कुठलं पुस्तक आलं तर ते लक्षपूर्वक वाचायचं असतं म्हणून त्यांचं काही काळापूर्वी डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड असं महाभारतावरचं पुस्तक आलं बहुधा तर देवांना तुम्हालाही माहिती असेल की एकीकडे माझं माझं सर्व काम वाचन अभ्यास चिंतन करताना सातत्याने रामायण आणि महाभारताचा आपल्याच्यानी होईल तेवढा अधिकाधिक सखोल अभ्यास करत राहणे हा माझ्या कायमस्वरूपी कर्तव्याचा एक भाग आहेच म्हणून मी गुरुशरणदास यांचं ते पुस्तक आनंदाने घेतलं वाचायला त्याच्या सुरुवातीला ते सांगतात की मला अशी आतून प्रेरणा आली की महाभारताचा खोलात जाऊन अभ्यास करू मग ते म्हणतात की मी ठरवलं की तो अभ्यास आपण भारतात नाही करायचा भारतातल्या तज्ज्ञांकडे जाऊन नाही कारण ते म्हणाले की त्यांची महाभारताविषयी अतिशय भक्ती भावना असते की हा एक धर्मग्रंथ आहे आणि पूज्य भावनेनी ते महाभारताकडे जातात ते म्हणाले मला चिकित्सक दृष्टीने अभ्यास करायचा होता म्हणून गेले अमेरिकेमध्ये आणि सगळं मिळून कोणाच्या मार्गदर्शनाखाली या महाभारताचा अभ्यास केला तर वेंडी डॉनिजर ज्या वेंडी डॉनिजर म्हणतात जीव मुठीत धरून वाक्य ऐकून ठेवा आहे महाभारत भगवान श्री श्रीकृष्ण आणि भगवद्गीता याविषयी सुद्धा वेंडी डॉनिजर यांची काय भूमिका आहे द भगवद्गीता इज नॉट ॲज नाईस अ बुक ॲज सम अमेरिकन्स थिंक थ्रुआउट द महाभारत कृष्णा गोड्स ह्युमन बिइंग्स इनटू ऑल सॉर्ट्स ऑफ मर्डरस अँड सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह बिहेवियर्स सच एज वॉर द गीता इज अ डिसऑनेस्ट बुक ही यांची महाभारत भगवान श्रीकृष्ण आणि भगवद्गीतेविषयीची भूमिका हे त्यांचं कोट फिलाडेल्फिया इन्क्वायरर नावाचं अमेरिकेतलं नियतकालिक वृत्तपत्र त्यात एकोणीस नोव्हेंबर दोन हजारला आलं त्याचा प्रतिवाद अर्थातच या राजीव मल्होत्रांनी केला आज मी जे पुस्तक मध्यवर्ती येऊन तुमच्याशी गप्पा मारतोय त्याचं नावच आहे अकॅडमिक हिंदू फोबिया तर हिंदू फोबिया म्हणजे हिंदू द्वेष आणि त्याची पद्धतशीर पेरणी शिक्षणाच्या जगतात सुद्धा कशी होते अमेरिकेत होते आणि तिथून ती भारतात पण आणली जाते आणि भारतातले डावे या अमेरिकेतल्या हिंदू द्वेषाच्या पेरणीला कशी मदत करतात यावरचं हे पूर्ण पुस्तक आहे त्यावर ज्यांची चिकित्सा केली काहींची तर तुम्हाला धक्का बसेल असे मुद्देत मी प्रयत्न करणार आहे तरी थोडक्यात तुमच्या कानावर घालण्याचा पण या आशा ह्या वेंडी डॉनिजर यांच्याकडे जाऊन आपले गुरु शरणदास महाभारत शिकणार काय शिकणार आणि मग ते त्यांनी लिहिलेल्या त्या डिफिकल्टी ऑफ गुड मध्ये ते प्रतिबिंबित होतच सगळं पुस्तक वाचून झाल्यावर मी जर त्यावेळी त्या पुस्तकावर काही भाष्य लिहिलं असतं फेसबुकवर किंवा कमी शब्दात ट्विटरवर तर माझ्या मनात सुद्धा आलेली वाक्य होती की आय रिस्पेक्ट दास आणि मग मी पुढे लिहिलं असतं की प्लीज नोट आय एम युझिंग द प्रेझेंट टेन्स मी आय रिस्पेक्टेड पास्ट टेन्स नाही म्हणतो आदर अजूनही आहे पण आत्ता त्यांची दिशाभूल झाली आहे आपली सुद्धा सर्वांची जी वैचारिक गुलामी आहे की काय तो अभ्यास काय ते नवं संशोधन काय ते नवे विचार सगळे पश्चिमेकडनं येणार विशेषतः अमेरिका आपण फक्त ते घ्यायचे आणि मेंदूची वृत्तीची गुलामी बाळगून आपला अभ्यास करायचा तेच व्यक्त होतं ना की गुरुशरणदास यांना वाटतं की महाभारताचा अभ्यास भारतात भारतातल्या तज्ज्ञाकडे नको तटस्थ नजरेने करण्याकरता तो विदेशात आणि त्या कोण या वेंडी डॉनिजर या काय तटस्थ नजरेने करत आहेत राजीव मल्होत्रांनी या ग्रंथामध्ये अभ्यासाच्या नावाखाली संशोधनाच्या नावाखाली अमेरिकेच्या विविध विद्यापीठांमध्ये हिंदू धर्म आणि हिंदू विचार याचं कसं भयानक विकृत प्रेझेंटेशन मांडणी केली जाते याला नीट शास्त्रशुद्ध उत्तर देऊन त्यांनी मांडणी केली आहे थोडेसे सावरून बसा असं मी सुचवणार आहे कारण मुद्दा कमी वेळात सांगायला काहीशी मला काही जराशे बोचरे शब्द येणार कारण ते तसं संशोधन तसा अभ्यास अभ्यासाच्या नावाखाली तसं मांडलेलं आहे हा पॉल कोर्ट्राइट नावाचा लेखक आहे यांनी हिंदूंची गणपती गणेशही जी देवता तिच्यावरचा ग्रंथ लिहिला मूळ एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये तो ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनी प्रकाशित केला त्या ग्रंथाला धर्म विचारावरचं एक सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून नावाजण्यात आलं पारितोषिक पण मिळालं आणि ही गणपती ही देवता काय आहे याविषयी जरी सुद्धा मर्यादा सांभाळून बोलायचं झालं तरी हा पॉल कोर्ट्राईट हा लेखक म्हणतोय की हिंदूंच्या ह्या संकल्पनेमध्ये मुलाला आईबद्दल वाटणारं लैंगिक आकर्षण आणि त्या स्पर्धेमधमुळे वडिलांशी असणारी स्पर्धा त्यामुळे वडील म्हणजे शत्रू आणि गणपतीची सोंड म्हणजे माणसाचं लिबलिबीत पडलेलं लिंग आणि त्याची स्पर्धा हा शिव की ज्याचं म्हणे लिंग कायम ताठर आहे तरी मी हे सभ्यतेच्या मर्यादा सांभाळून सांगतो आणि याला म्हणलं जातं संशोधन की ही मानसशास्त्रज्ञ फ्रॉइड यांनी मानसशास्त्राच्या ज्या अनेक संकल्पना मांडल्या त्यामध्ये इडिपस कॉम्प्लेक्स नावाची एक संकल्पना त्यांनी मांडली त्या इडिपस कॉम्प्लेक्समध्ये फ्रॉईड म्हणतो की मुलाला आईबद्दल आकर्षण वाटत असतं लैंगिक आकर्षण बोलतोय तो आणि त्यामुळे वडिलांचा मत्सर वाटत असतो इडिपस कॉम्प्लेक्स आणि या पॉल कार्ट म्हणणं आहे की त्यांनी ह्या हिंदू कथांना फ्रॉइडियन तंत्र वापरून एक वेगळा अर्थ मांडायचा प्रयत्न केला आहे त्याला प्रकाशित करणार ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी धर्मग्रंथावरचं उत्तम अभ्यास पुस्तक म्हणून पारितोषिकही देणार आणि त्याच्या आधारावर अमेरिकेच्या पाठ्यपुस्तकांमध्ये शाळेच्या पातळीलाही मुलामुलींनाही हिंदू धर्म हिंदू विचार काय हे समजावून सांगताना असले मुद्दे त्याच्यात येऊन बसणार माझं म्हणणं आहे की सर्व भारतीयांनी एक प्रकारे भाग्य मानलं पाहिजे की राजीव मल्होत्रा आणि त्यांच्यासारखे सहकारी यांनी ह्या सगळ्याची योग्य वेळी दखल घेतली आणि एका शांत पण ठाम चित्ता नीट अभ्यासाच्या आधारावर या सगळ्याची कठोर शास्त्रशुद्ध चिकित्सक उत्तरं दिली आणि त्या सगळ्याचा प्रतिवाद केला ते म्हणजे हे पुस्तक आहे अकॅडमिक हिंदू फोबिया अजून धक्का बसायची तयारी ठेवा एका मिनिटासाठी हा जेफ्री क्रिपाल नावाचा दुसरा लेखक त्याच्या पुस्तकाचं नाव कालीज चाइल्ड. आणि हा काय म्हणतो या पुस्तकामध्ये की रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांचे समलैंगिक संबंध होते आणि रामकृष्ण हा असा कोणीतरी कुठल्या तरी, तरी मनोविकृतीत असणारा पण समलैंगिक आकर्षण असलेला त्यांनी स्वतःला या तरुण असलेल्या नरेंद्र दत्तवर स्वतःला लादलं ह्याला अभ्यास म्हणायचं राव आणि हे असे ग्रंथ लिहिले जात आहेत तिथे ते सगळं लक्षात आणून देऊन राजीव मल्होत्रा या ग्रंथामध्ये मांडणी करतायत की अत्यंत पद्धतशीरपणाने हिंदू द्वेषाची पेरणी कशी होते आहे आहे याच्यामध्ये एक प्रकारे म्हणूयात की तुकामणे त्यातल्या त्यात जरा आनंदाची बाब म्हणजे आता राजीव मल्होत्रांसहित जगात आणि भारतातही याचा समर्थपणे प्रतिवाद करणारे विचारवंत अभ्यासक तज्ज्ञ उभे राहत आहेत त्याला ते समर्थपणे उत्तरं देत आहेत उदाहरणार्थ वेंडी डॉनिजर यांचं जे हिंदूज अँड अल्टरनेटिव्ह हिस्ट्री यामध्ये सगळा हिंदू धर्म तत्वज्ञान याच्यावर विकृत मांडणी तर अमेरिकेतल्या तज्ज्ञांनी शास्त्रशुद्धरित्या त्या लक्षात आणून दिल्या पेनग्वीन प्रकाशनाला पेन्ग्विननी त्या चुका मान्य करून पुस्तक बाजारातनं मागे घेतलं आधी खरं म्हणजे ते चुकच आहे खरं तर पेन्ग्विननी नी नीट माफी मागून पुस्तकातल्या चुका दुरुस्त करून आवृत्ती आणायला पाहिजे पण तसं नाही केलं आणि आता मला पुन्हा वावरीन तिथे दिसतं की पुन्हा पुस्तक 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 back, ते पुस्तक तिथे आहेच बाजारामध्ये शिवाय कुठलं पुस्तक बाजारात आणायचं कुठल्या पुस्तकाचं वितरण वाढवायचं कुठल्या पुस्तकांचा परिचय पेपरमध्ये देऊन यू स्क्रॅच माय बॅग आय स्क्रॅच युअर बॅग असं करून त्या पुस्तकाला चालना द्यायची आणि कुठली पुस्तकं प्रकाशात येऊच द्यायची नाहीत यालाही कामं करणाऱ्या मीडिया किंवा एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधल्या लॉबीज अनेक आहेत आहे त्यामध्ये आता पुन्हा तुकामणे त्यातल्या त्यात सुदैव की सोशल मीडिया आला फेसबुक ट्विटर यूट्यूब त्यामुळे अभ्यास करून आपल्याला जर काही मांडायचं असलं तर ते त्याला माध्यमं तरी तयार झाली आणि तिथून हा भारताचा भारतीय संस्कृतीचा आवाज अधिक अधिक उठू लागला तसं हे सर्वांनी काळजीपूर्वक वाचावं चिंतन करावं असं पुस्तक आणि ते करून अर्थातच शास्त्रशुद्ध अभ्यासाच्या आधारावर भारत देश त्याची संस्कृती ही समजावून घेऊन अर्थातच नुसतं आपल्याला त्यावर थांबायचं नाही आहे ते आपल्या जीवनातून आपल्या कर्तृत्वातून व्यक्त करायची आहे त्यासाठी आत्ता आणि कायमच अर्थातच सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा